नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे SA77 जो कॅशियो कंपनीचा जो पियानो आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवणार आहे। तर चला तर बघूया, व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मी हा जो घेतलेला आहे तो SA77 आहे। याच्यामध्ये आणखीन दोन कलर येतात। हा जो आहे तो ग्रे कलरचा आहे, बघा हा ग्रे कलरचा आहे। आणखीन याच्यामध्ये आणखी दोन कलर येतात, एक तर येतो ऑरेंज कलर येतो आणि दुसरा येतो मेजेंटा कलर। त्याचा मॉडेल नंबर आहे 78 आणि जो ऑरेंज कलर आहे त्याचा मॉडेल नंबर आहे SA76। फक्त एवढंच फरक आहे। आता तुम्हाला याच्या प्राईसबद्दल बोलतो। हा मी जसं मी बोलल्याप्रमाणे जसं मी 4 वर्षापूर्वी घेतला हा, आणि याची प्राईस तुम्हाला दाखवतो। हे बघा, याची प्राईस 3295 घेतलेला, 3295 विथ ॲडॅप्टर मला मिळाला होता त्याच्याबरोबरच। तर तुम्ही कधी घेणार असाल तर त्याच्याबरोबर ॲडॅप्टर पण घ्यायचा। तर ॲडॅप्टरचा जो त्याला लागतो तो 9.5 व्होल्टेजचा ॲडॅप्टर। बघा अशा प्रकारे आहे तो ॲडॅप्टर। हे बघा, हे बघा 9.5 व्होल्टचा ॲडॅप्टर त्याच्यासाठी। आता ह्याच्यामध्ये ना टोटल हा फीज आहेत ना व्हाईट आणि ब्लॅक कलर पकडून टोटल 44 फीज आहेत आणि ह्याच्यामध्ये ना टोटल 100 टोन्स आहेत त्याच्यामध्ये। तर तुम्ही तसे त्यानुसार तुम्ही 100 टोन्स सेटअप करू शकता। त्याच्यामध्ये हार्मोनियम पण आहे, बघा हे बटन जर दाबलं ना तर 16 नंबर हार्मोनियम आहे। वेगवेगळे टोन्स पण आहेत, समजा 52 पण दाखवतो। याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल फीचर्समध्ये इथे आणखीन एक्स्ट्रा कीज दिलेले आहेत। हे बघा, आणि हा खूप सुंदर दिसायला पण खूप सुंदर आहे आणि यूज करायला पण चांगला आहे की लहान मुलं पण इझिली म्हणजे यूज करू शकतो। माझ्या मुलांनी पण आता हे वाजवलंय, ते पण तुम्हाला त्याच्यात मी दाखवतो व्हिडिओ वगैरे। आणि मी हा स्पीकरला पण इथे बघायचे, स्पीकर आहे ना इथे आउटपुट बघाय, स्पीकरला पण अटॅच करून मी ते पण तुम्हाला दाखवतो कसा वाजतो स्पीकरला पण अडवू शकतो। आणखी हो आणखी एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये, हे बघा इथे या याच्यामध्ये बघा इथे ना इथे बॅटरी पण टाकू शकतो। बॅटरी म्हणजे आपले सेल्स वगैरे असतात ना त्याच्यावरती पण आपण हा चालवू शकतो आणि इलेक्ट्रिसिटी ह्या दोन गोष्टीवरती पण चालवू शकतो। आणि आणखीन ह्याला याच्यामध्ये 3 इयर्सची हे बघा मला वॉरंटी मिळाली होती। याची वॉरंटी मिळाली होती याच्यामध्ये। तुम्हाला घ्यायचा असला तर हा घेऊ शकता तुम्ही, चांगला आहे। म्हणजे मी तर 3-4 वर्ष वापरतो, लहान मुलं पण वापरतात। तर असं आहे म्हणजे मुलं किती वेळा आपटतात वगैरे ह्याला तरीसुद्धा म्हणजे अजून व्यवस्थित चालतं आहे। आता ह्याला चालू कसा करायचं ते तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा प्लगमध्ये ॲडॅप्टर अटॅच करायचं, ॲडॅप्टर अटॅच केल्यानंतर त्या ॲडॅप्टरची पिन याच्यामध्ये अटॅच करायची। याच्यानंतर बघा इथे आहे ना, इथे एक बटन आहे बघा पॉवर ऑफ आणि ऑन। हे बघा इथं आता हा डिस्प्लेवरती लक्ष द्या, पॉवर ऑन केल्यावरती बघा आता चालू झाला। आणि हा आवाज कमी जास्त करण्यासाठी आहे इथे। कमी आवाज हा जास्त आवाज, अशा प्रकारे तुम्ही त्याला ऑन आणि ऑफ करू शकता। बंद करायचं तर इथे बंद करू शकता। आणि याच्यामध्ये इनबिल्ड सॉन्ग पण आहे ऑलरेडी, तर लहान मुलांना जर तुम्ही असंच चालू करून पण देऊ शकता।
जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो हसत राहा. बाय बाय.